मिनी मंत्रालयात पुन्हा एकदा अस्ताव्यस्त वाहन पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुणीही या आणि कुठेही गाडी पार्क करा अशी परिस्थिती बुधवारी दिसून आली. काही वाहने भर रस्त्यात उभी करण्यात आली असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच वाहने अडखडली होती. तसेच विविध कामानिमित्त येणारे जाणारेही जिल्हा परिषद परिसरातच आपली वाहने पार्क करतात. परिसरात दुचाकींची संख्या एवढी वाढते की ती थेट अध्यक्षांच्या कक्षापर्यंत वाढत जाते. हीच परिस्थिती बांधकाम विभागासमोरची आहे. या परिसरात कर्मचाऱ्यांपेक्षा वाहनांची संख्या तिपटीच्या घरात जाते. अस्ताव्यस्त पार्किंग बाबत याआधी स्वतः अध्यक्ष बबलू देशमुख यांनी याची दखल घेतली होती. त्यावेळी सर्व कर्मचारी आणि अभ्यागत यांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर गाडी पार्क करण्याचे आदेश दिले होते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसी थी झाली आहे. यामुळे प्रशासनाचे याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होताना दिसत आहे. अस्ताव्यस्त पार्किंग करिता आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना रस्त्यावर यावे लागणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.